कारण आपल्याला अजून दोन सामने सूर्याच्या प्रकाशात खेळवायचे आहेत. ही स्पर्धा आहे आणि स्पर्धा सूर्याच्या लख्खा प्रकाशात झाली पाहिजे, ती स्पर्धेसारखी वाटली पाहिजे. धन्यवाद. यापुढील आवाज मॅन फ्रॉम मुरबाड दीपवीर. धन्यवाद. हॅलो, थँक्यू सो मच. धन्यवाद. ग्रामीणची मेगा फायनल देखील तुम्ही या स्पर्धेला म्हणू शकता. ग्रामीण मधले जे 40 संघ मधले दोन अव्वल दर्जाचे संघ यावेळेला तुम्ही बघू शकाल. शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ म्हणून सुप्रसिद्ध असलेला आटगाव संघ आणि त्यांच्या विरोधात इथे शिरगाव संघ ही ग्रामीणची मेगा फायनल इथे खेळत असताना आमदार चषक 2019 या दीप्यमान क्रिकेट सोहळ्यामध्ये संभाजीनगर आयोजित आमदार चषक 2019 गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा यासिडोला क्रिकेटचा सोहळा बघण्यासाठी उपस्थित तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचा पुनश्च एकदा आमच्या आयोजनाच्या माध्यमातून खूप खूप आभार. आघाडीचे दोन फलंदाज इथन हेमंत सोकांडे आणि त्यांच्यासोबत संदीप निमसे खेळपट्टीकडे रवाना झाले. त्याचं ओपनिंग पेर म्हणून या दोन खेळाडूंनी खूप मोठं योगदान दिलं, मोटिवेट केलं संपूर्ण 5 दिवसाच्या सत्रामध्ये. सामना चालू करायचा 3 ओव्हरची मॅच असेल. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज रुपेश सोकांडे इथे ओव्हर नंबर 1 मध्ये गोलंदाजी साकारतोय आपल्या शिवप्रेमी शिरगाव टीम करता. मॅच स्टार्ट, लेट्स प्ले. अंपायर सिग्नल. पहिला षटक पॉवर सर्कल तो षटक असेल. दोन क्षेत्रक तुम्ही इनसाइड आउट 30 सर्कलच्या बाहेर पाहू शकता. त्यानंतर दुसऱ्या ते तिसऱ्या षटका दरम्यान 6 क्षेत्रक्षक देखील तुम्ही सीमारेषे लगत तैनात करू शकता. हा या स्पर्धेचा महत्वपूर्ण नियम आहे. रुपेश सोकांडे इथे गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत. हा चेंडू यावेळेस बॅटर बॅटच्या मध्ये होता. यावेळेस फक्त चेंडूला दिशा दिली बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. हा चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषेच्या बाहेर जातो. हा पहिला दमदार चौकार इथे यावेळेला येतो तो हेमंत सोकांडेच्या बॅट मधून. खरफुत समाचार घेतात हेमंत आणि चौकार आणि इथं मात्र या संघाच्या सिद्धीला धावफलकाला इथे गती प्रदान करून देते. टीमची धावसंख्या इथं 4 धावांनी स्कोरकार्डवरती अंकित होते. अकाउंट इथे ओपन होतं यावेळेला आडगाव संघाचं. हा चेंडू रिव्हरचा अटेम्प्ट, फुल लेंथचा बॉल, इथे फक्त दिशा दिली. गतीच्या विरोधात खूप चांगला फटका आणि वेगानं इथे मात्र क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू पुन्हा एकदा सीमारेषेच्या बाहेर जाऊन विसावतोय. हा स्वीट हिटच्या माध्यमातून दर्जेदार चौकार.
हॅलो 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 धन्यवाद। तर पहिल्या ओव्हरचा खेळी इथे संपला। रुपेश सुकांडे पहिल्या दोन बॉलवरती 8 धावा खर्च केले होते, त्यानंतर मात्र इथे कमबॅक दाखवलंय। अनुभव आहे या गोलंदाजाकडे भरपूर। मॅचेस इथे मात्र लीडिंग फ्रॉम फ्रंट करतात सर शिरगाव संघाला, नेहमीच तारणाची भूमिका बजावतोय आणि इथे देखील मात्र पहिला धक्का पोहोचवलाय। हेमंत सुकांडे इथे बाद झालेत 9 धावसंख्येवरती। इथे हा पहिला धक्का पोहोचतोय ओव्हर नंबर 2। रियाज इथे गोलंदाजी मार्गावरती सज्ज होत आहेत। तर स्टॅकिंग इन लाईन तुम्ही पाहू शकता संदीप निमसे सातत्यानं एक दर्जेदार खेळाडू म्हणून ज्याच्याकडे शहापूर टेनिस क्रिकेट विश्व पाहत। हा चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने वळवला होता खूप चांगल्या पद्धतीने। इथे चेंडूची पिचिंग केली गेली, गती दमदार होती, भन्नाट वेगाने यावेळेला तेच तर चेंडू गोलंदाजाचा नाताला आहे आणि इथे डॉट चेंडूने नक्कीच यावेळेला तुम्ही होऊ शकाल। तर संदीप निमसेला मात्र आपल्या गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाज रियाज इथे प्रत्युत्तर देतोय। फलकावरती धावा स्थिर 9 धावा ओव्हर नंबर 2। दुसरं षटक इथे मार्गस्थ होतं, रियाज इथे गोलंदाजीसाठी सज्ज असतील। हा चेंडू यावेळेस स्वेअर कटच्या माध्यमातून स्वीटली ट्रायमिंग बॅकवर्ड पॉईंटच्या क्षेत्रक्षक तिथे डीप मध्ये खूप चांगलं क्षेत्रक्षक दाखवत आहे। थ्रो एक्झॅक्टली तुम्ही पाहू शकाल, तर यावेळेस मात्र इन टू डायरेक्ट विकेट हॅट्रिक येत नाहीये आणि इथे या दोन धावा या दरम्यान मात्र कम्प्लीट करते। संधी निर्माण झाली होती दोन धावा घेण्याची, त्या संधीचं सोनं इथे करत असताना टीमच्या धावसंख्येला इथे दोन धावांनी गती प्रदान करून देत आहे। टीमची धावसंख्या इथे स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहू शकाल ऑन टोटल 11 रन लॉस ऑफ 1 विकेट। पहिल्या मॅच इथे नक्कीच तुम्ही पाहू शकाल तर दोन्ही संघ खूप चांगल्या प्रकारे खेळत असताना इथे ग्रामांची मेगा फायनल देखील आपण म्हणू शकतो या दोन संघांमध्ये तुम्हाला रंगताना पाहायला मिळते। तर भूमी 11 कुंदे आणि त्याचप्रमाणे माही 11 हे दोन संघ, या संघांमधला अजूनही शेरी गटाचा एक सामना बाकी आहे, त्यानंतर स्पर्धेची मेगा फायनल होईल। इथे रियाज गोलंदाजीसाठी सज्ज असतील। हा चेंडू यावेळेस स्ट्रोक साठी जागा बनवली बॉटम हॅडच्या माध्यमातून, इथे चेंडूला ढकलून दिलं होतं मिड विकेटला, मात्र शेत प्रेक्षकांना त्या ठिकाणी कमाल दाखवली। जॉन्टी होते त्या ठिकाणी, हा कॅच इथे पकडलाय, कॅच नव्हे तर मॅच देखील पकडला असं मी म्हणेल। संदीप भीमसे एक मोठं नाव यावेळेला तंबूच्या दिशेला रवाना होत आहे आणि 11 या धावसंख्येवरती इथे मात्र आडगाव संघाला हा दुसरा धक्का पोहोचतोय। माझे मावळीचे पालखी निघाली हॅलो। तर अप्रतिम कार्य डीजे मास्टरच्या माध्यमातून सातत्यानं अप्रतिम ध्वनी 6 दिवसामध्ये देखील ऐकवत असताना प्रेक्षकांना देखील मनमुराद करते। टीमची टोटल 11 रन। हा चेंडू फुरवलेचा इथे बिगिट केलाय लॉंग वरून, चित्रशक आले होते सचिन चोरगे मात्र त्यांना बीट करून हा चेंडू सी मारेशाच्या बाहेर जातोय। दमदार षटकार। फलकाला मात्र गती प्रदान करून देतात फलंदाज राजेश डमके आणि टीमची धावसंख्या इथं गती घेते जाऊन पोहोचते ती 17 धावसंख्येवरती। राजेश मडके इज ऑन फायर, इथे षटकार लगावलाय। रियाज इथे गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा कमबॅक करण्याच्या प्रयत्नात सज्ज असतील। हा चेंडू आत आणलाय विकेट कीपर ना, खूप चांगले कॅच पकडले, कॅच ऑफ द टूर्नामेंट तुम्ही म्हणू शकता। दीपक चोरगे यष्ट्यांच्या माध्यमातून हा झेल इथे पकडतायत आणि दुसरा धक्का पोहोचतोय। या धावसंख्येवरती यावेळेला मात्र राजेश डमकेची महत्वपूर्ण विकेट इथे संपादित करते। राजेश मडके या अगोदर षटकार लगावला होता मात्र या ठिकाणी गोलंदाज रियाजनं आपल्या गतीनं वेगानं इथे त्याला प्रत्युत्तर देत असताना तंबूच्या दिशेचा रस्ता इथे दाखवून दिलाय 17 धावसंख्येवरती। हा इथे तुम्ही पाहू शकाल तर या ठिकाणी तिसरा धक्का पोहोचतोय फलंदाजी करत असताना आडगाव संघाला। ईश्वर 5 क्रमांकावरती इथे खेळपट्टीकडे दाखल झाले तर त्यांच्या सोबत इथे तुम्ही पाहू शकता फलंदाजी करत असताना या ठिकाणी सनी
ठिकाणी येणार. प्रेक्षकांना विनंती असेल चौकाराच्या बाहेर आपण उभं राहायचंय. सगळे प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी तुम्ही आहात. विनंती असेल थोडं लांब राहायचं बाउंड्री लाईन पासून. हा चेंडू इथे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती विकेट किपरला, मात्र इथे संधीचं सोनं होत नाहीये. या अगोदर खूप चांगला कॅच पकडला, मात्र इथे तुम्ही जाऊ शकता तर हा कॅच इथे निसरला. नक्कीच क्रिकेट इज गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी ते का म्हटलं जातं ते इथे या वेळेला दाखवून दिलंय. तर डॉट चेंडू ते आलाय, दोन षटकांचा खेळ इथे संपतोय. टीमची धावसंख्या स्कोर कार्ड होती 8.50 च्या सरासरीने 17 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये इथे पहिल्या सत्रात फलंदाजी करतोय आडगाव संघ. हॅलो तर या षटकामध्ये नक्कीच तुम्ही बघू शकता एक षटकाराचा अपवाद वगळला तरी देखील फक्त 8 धावा खर्च करत रियाज. खूप चांगली गोलंदाजी बेश किमती स्पेल इथे पेश करत असताना आपल्या शिवप्रेमी शिरगाव संघाकरता. शिवस देखील इथे षटकामध्ये संपादित करतात ओव्हर नंबर 3 संपूर्ण या स्पर्धेमध्ये तुम्ही होऊ शकाल. तर खरखर या गोलंदाजाचा दबदबा राहिला असं म्हणायला काही हरकत नाही. दीपक चोरगे यष्ट्यांच्या भूमिकेत खूप चांगलं कार्य केलं. आता यावेळेला मात्र आपल्या हातामध्ये चेंडू सोपत आहेत. अंतिम आणि शेवटचं षटक या पहिल्या डावाचं इथे मार्गस्थ होतंय. 6 चेंडू इथं नक्कीच तुम्ही होऊ शकाल. तर या ठिकाणी मात्र शिल्लक असतील पहिल्या 17 आणि या 6 चेंडूंमध्ये पाहिजे किती धावसंख्येपर्यंत इथे मात्र मजल मारतोय तो आडगाव संघ. हा चेंडू यावेळेस बॅकवर्ड लेवणाला काय त्याने प्लेस करतायत. बॅकवर्ड मिड विकेटला येते प्रोटेक्शन येते डीप मधला. एक धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेसाठी ते कॉल देत असताना सक्सेसफुली तो कॉल इथे कम्प्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगल्या प्रकारची घोडदोड इथं नक्कीच धाव फलकावरती दाखवतायत आणि संघाच्या धावसंख्येला इथं तुम्ही पाहतायत. तर 2 धावांनी पुढे गती प्रदान करून देत असताना नेऊन ठेवतायत ती 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 19 धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 3 शेवटचं आणि अंतिम षटक इथे सारिक हॉटेल इनकडनं घेऊन येत आहेत गोलंदाजी मार्गवरती दीपक. याच गोलंदाजाने या स्पर्धेची मिडन ओव्हर आणि त्याच ओव्हर मध्ये विकेट अटॅक देखील संपादित करण्याचा बहुमान इथे तिसऱ्या दिवशी संपादित केला. तो गोलंदाज इथे गोलंदाजी मार्गवरती सज्ज. हा चेंडू बॅटन बॅटच्या मध्ये होता. इथे फक्त फ्लिक ऑफ द रेक्स इथे दिशा देत असताना मिडॉनला इथे यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक चुकलेत. सचिन चोरगे होते त्या ठिकाणी. सातत्याने तुम्ही बघू शकाल तर आकर्षक क्षेत्ररक्षण आणि दमदार थ्रोपैकी यांच्यासाठी ओळख आहे या क्षेत्ररक्षणाची, मात्र या वेळेला तसा काही प्रकार इथे घडू देत नाही. 2 धावा इथे या दरम्यान कंप्लीट होतील. सातत्याने चांगलं रनिंग तालमेल कॉन्टॅक्ट झुलत असताना दोन्ही फलंदाज इथे टीमची धावसंख्या या 2 रनने पुढे नेऊन ठेवत आहेत. 21 रन लॉस ऑफ 3 विकेट. 21 धावा इथे धावफलकावरती अंकित होत आहे. 4 चेंडूचा खेळ इथं अजून या सत्राचा बाकी व्हायचा आहे. दीपक चोरगे या वेळेला मात्र षटकातील हा 3रा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्गवरती सज्ज होत आहेत. हा चेंडू यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथचा इथे बॅकफुट लेवन स्ट्रोक साठी जागा बनवली होती, मात्र फुल तितका सक्सेसफुल इथे बॅटवरती आला नाही. 1 रन नक्कीच अधिकांनी तुम्ही बघू शकाल. ते इथे सेव्ह केली फलंदाजन असं म्हणायला काही हरकत नाही. खूप चांगलं क्षेत्रक्षण दाखवलं होते. तिथे दिगंबर होते इन एट 1 ऍक्शन. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं फेकणं चारी क्रिया अगदी झपाट्याने करत असताना हा दमदार थ्रो इथे देत आहेत. सिंगल इथनं आले स्ट्राईक रोटेट होते. टीमची धावसंख्या 1 रन पुढे सरकते जाऊन पोहोचते. 22 रन लॉस ऑफ 3 विकेट. 22 धावा इथे स्कोर कार्ड ते आहेत. 3 विकेट इथे संपादित करण्यामध्ये श्रेयस प्राप्त करतोय तो शिवप्रेमी शिरगाव संघ. हा चेंडू यावेळेस स्क्वेअर कटच्या माध्यमातून अप्रतिम टायमिंग. चेंडूला गॅप मध्ये ढकलले. बॉटम हँडचा अतिशय चांगला वापर स्क्वेअर कटच्या माध्यमातून. यावेळेस मात्र 2 धावा इथे पुन्हा एकदा सक्सेसफुली कम्प्लीट करतायत. सातत्याने तुम्ही पाहू शकाल तर दोन्ही फलंदाजांमध्ये तालमेल झुलतोय, कॉन्टॅक्ट झुलतोय, संवाद साधतायत एकमेकांशी आणि इथे या 2 धावा मात्र नाफलकाला नेऊन ठेवत आहेत. 24-24 या धावसंख्येवरती 2 चेंडूचा केली ते बाकी झाल्या दीपक चोरगे. 4 चेंडूंपर्यंत आतापर्यंत 7 धावा इथे खर्च करत असताना आपल्या गोलंदाजी मार्ग करती इथे 5वा चेंडू घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. हा चेंडू या वेळेस बॅकफुट होती येऊन शॉर्ट आर्म पुल करतायत. गॅप मध्ये चेंडू ढकलले मिड विकेटला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण थ्रो पैकी तितकीच दमदार. पंचांकडे इथे अपील केलं गेलंय, मात्र पंचांनी इथे नक्कीच अपील फेटाळलाय. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी अशा स्वरूपाची अपील इथे पंच नाकारतायत आणि ह्या 2 धावाचा इशारा इथे मात्र आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. तर टीमची धावसंख्या या 2 धावांनी पुढे सरकते जाऊन पोहोचते 26-26 या आकड्यावरती. या षटकामध्ये 4 दुहेऱ्या 2 फलंदाजांनी आपल्या टीम साठी कंप्लीट केलं. खूप चांगली रनिंग इथे विकेटच्या मध्ये दाखवत असताना हॅलो सातत्याने तुम्ही पाहतायत. तर खेळपट्टीवरती मात्र चांगला कॉन्टॅक्ट झुलतो दोन्ही फलंदाजांमध्ये. अंतिम चेंडू असेल या डावाचा दीपक चोरगे.
तर या ठिकाणी सूचना येते एक गाव एक ग्रामीण संघासाठी फायनल करता तुम्ही कोणते दोन आयकॉन घेऊ शकता मुरबाड तालुक्यातील. हा चेंडू यावेळेस भिरकावून दिला मिड विकेट सी मारेशेच्या बाहेर. हा षटकार आणि षटकाराने इथं नक्कीच फलकाला गती प्रदान होते. तीन षटकांच्या अंती इथे धावा जमवते त्या 32 आणि विजयासाठी यावेळेला मात्र दुसऱ्या सत्रात 18 चेंडू आणि 33 धावा अर्थातच 11.00 चराची गाठावी लागेल ते शिवप्रेमी शिरगाव संघाला. तर शिरगाव संघाला विनंती असेल बॉल चूज करायचे बाकीचे बॉल इथे जमा करायचे कमिटीमध्ये आणि फलंदाजांना इथे मैदानामध्ये पाठवायचंय. हॅलो तर भूमी इलेव्हन कुंडे टीमचे कर्णधार त्याचप्रमाणे तर 17 इथे सुरुवात होईल. आघाडीचे दोन फलंदाज मैदानामध्ये पाठवतात शिरगाव संघ. टॉस उडवण्यासाठी ते माई इलेव्हन संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे भूमी इलेव्हन कुंडे संघाचे कर्णधार यायचंय. तर सतीश सोकांडे जॉन्टी आणि त्यांच्यासोबत सचिन चोरगे असे राईट लेफ्ट हँडचे कॉम्बिनेशन असणारे दोन फलंदाज इथं खेळपट्टीकडे रवाना होत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती नक्कीच जिद्द तुम्ही पाहताय. तर यावेळेला मात्र डावखुरी आताचे फलंदाज सचिन चोरगे असतील तर त्यांच्यासोबत इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला जॉईन होतील. तर भूमी इलेव्हन कुंदे टीमचे कर्णधार त्याचप्रमाणे या ठिकाणी विनंती असेल माही इलेव्हन संघाचे कर्णधार टॉस साठी आपण यायचंय. प्रेक्षकांची भरगच्च गर्दी तुडुंब भरलेलं आहे मैदान सारिका हॉटेलचा आणि या अनुकूल अशा वातावरणात इथे क्रिकेटचा महासंग्राम आमदार चषक 2019 क्रिकेटचा कुंभ मेळा रंगत असताना ग्रामीणची ही मेगा फायनल इथे तुम्ही पाहू शकता. सतीश सोकांडे उजव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज इथे स्ट्रायकिंग एंडला तर ज्याच्या सोबत इथे मेजर सचिन चोरगे खेळपट्टीकडे रवाना झालेत. आघाडीचे दोन फलंदाज इथे खेळपट्टीकडे दाखल झालेत 18 चेंडू आणि त्यांच्या समोर मात्र विजयासाठी लक्ष असेल ते 34 धावांच 11.33 ची सरासरी या ठिकाणी मात्र धावती गाठून द्याचे संदीप निमसे सातत्याने तुम्ही बघू शकाल. तर महाराष्ट्र देखील बाहेर जाऊन या खेळाडून आपलं व्यक्तिमत्व निर्माण केलं तो गुणी खेळाडू इथे गोलंदाजी मार्क वरती सज्ज. हा चेंडू दोन क्षेत्र चेंडूच्या मागे धावतायत मात्र शर्यत इथे चेंडू जिंकून सी मारेशाच्या बाहेर जाऊन विसावतोय. हा चौकार तर माही इलेव्हन संघाचे कर्णधार त्याचप्रमाणे भूमी इलेव्हन कुंदे संघाचे कर्णधार टॉस साठी आपण समालोचन कक्षासमोर यायचंय. शेवटचा कॉल दोन्ही संघांना देण्यात येतोय अन्यथा दोन धावांनी पॅनलाइज केलं जाईल.
तर संदीप निमसे या ठिकाणी गोलंदाजी मार्गावरती सज्ज असतील. हा चेंडू या वेळेला स्वीटली टायमिंग, बॉटम हँडचा खूप चांगला वापर, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सी मारेशेच्या बाहेर, दणदणीत चौकार. तर प्रेक्षक वर्गाला विनंती असेल, बाउंड्री रोप पासून किमान 3 फूट तरी मागे राहा, इजा होऊ शकते क्षेत्ररक्षकाला आणि तुम्हाला देखील, काळजी घ्या. नक्कीच सातत्याने सूचना येते. तर चौकार इथे लगावत आहे, सतीश चौकांडे इज ऑन फायर. तर माई लेवन संघाचे कर्णधार कल्पेश जाधव 2 मिनिटांच्या आधी ते आपण टॉस साठी यायचे, अन्यथा पॅनलाइज केले जाईल. भूमी लेवन कुंदे टीमचे कर्णधार हरेश मिरकुट या ठिकाणी उपस्थित आहेत. शेरी संघांचा देखील शेवटचा सामना इथे तुम्ही पाहू शकता. यानंतर हा चेंडू या वेळेस रिव्हर्स येऊचा प्रयत्न करत होते, मात्र खोलर टप्प्याचा चेंडू हा बॅटला इथे स्पर्श न होताना विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय आणि हा डॉट चेंडू इथे या वेळेला मात्र टाकतात गोलंदाज संदीप निमसे. सातत्यानं गोलंदाजीमध्ये अनुशासन आणि अचूकता आजच्या दिवसामध्ये दाखवली गेली, परंतु फलंदाज देखील तितक्याच कुशग्र क्षमतेचा असल्या कारणास्तव इथे तुम्ही पाहू शकता. तर धावा देखील या ओव्हरमध्ये बनलाय, 4 बॉलचा खेळ इथे संपलाय, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 8 रन. टॉस करायचं अमोल हा चेंडू या वेळेस गॅप मध्ये ढकलला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुका करतायत. नक्कीच इथे धावपाची संधी देखील निर्माण झाली असती, मात्र संधीचं सोनं होत नाहीये आणि सिंगलच्या सहाय्याने इथे मात्र सद्यस्थितीला तुम्ही पाहू शकाल. तर या वेळेस धावफलकाला इथे गती प्रदान करून देत आहेत. तर नाण्यापैकीचा कॉल इथे जिंकलाय भूमी इलेव्हन कुंदे संघानं. विनंती असेल डिसिजन कळवायचा आहे. एका बाजूला पाहू शकाल माही इलेव्हन संघ, तर त्यांच्या विरोधात या ठिकाणी आता फलंदाजी करेल तो या सामन्यामध्ये भूमी इलेव्हन कुंदे संघ. मान्यवरांना विनंती असेल व्यासपीठासमोरून जरा बाजूला वा. टीमची धावसंख्या सिंगलच्या सहाय्याने अंकित होते ती 9 धावा. मान्यवरांना विनंती असेल वरती बसायचे माहुली आमचे आत्माराम जाधव. विनंती असेल व्यासपीठावरती स्थानापन व्हायचे सचिन चोरके स्ट्राइकिंग गेट वरती. हा चेंडू स्टेप आउट झाले होते, चेंडू पॅड वरती आदललाय, खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे दाखवलं संदीप निमसेनं, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये यावेळेला तुम्ही पाहू शकाल. तर खेळपट्टीवरती नक्कीच या ठिकाणी तुम्ही पाहताय तर मात्र घोसले जातात. विनंती असेल या ठिकाणी पंचांना जरा सल्ला मसलत करा, इजा ओले नाही कुठल्या प्रकारची. पंच या चेंडूवरती 1 रन कम्प्लीट करायचे. ओके, इट इज फ्रॉम लेग बाय 1 रन सिग्नल. टीमची धावसंख्या या एका धावेनं जाऊन सरकते ती पहिल्या षटकाच्या अंतिम गडी न गमावता 10 या धावसंख्येवर. हरियप घाई करायचे जरा. आडगाव संघ सातत्याने आदर्श क्रिकेट शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही खेळलेत. ही ग्रामीणची मेगा फायनल इथे एन्जॉय करत असताना तमाम लाडका मुरबाटी निचकटेश्वाचा आवडता प्रेक्षक वर्ग आणि त्यांच्या सोबत इथे आमचे मान्यवर. तर साई विनायक गार्मेंटचे प्रोप्रायटर प्रशांत मोरे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. दादू झुंजाराव यांचं शुभागमन. संपूर्ण मुरबाड मध्ये नंबर 1 प्रेडिक्टर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते दादू झुंजाराव इथे या ठिकाणी आले. समालोचन देखील खूप चांगलं करतात. उगले आली टीमच्या माध्यमातून सातत्याने तुम्ही पाहू शकाल त्यांना चांगला परफॉर्मन्स. टेंबरे इथे जेव्हा आम्ही युवा सेना चषक कव्हर केलं होतं तिथे रनर अप झाले होते आणि इथे या स्पर्धेमध्ये मात्र शिरगाव संघाविरोधात सर 6 चेंडू 8 धावांची गरज असताना क्वार्टर फायनल सामना पराभूत झाले होते. अमर गायकवाड नव्हते त्या दिवशी, एक दिग्गज ऑलराऊंडर मुलबाड तालुक्याचा, त्याची कमी खळली नक्कीच दादू झुंजाराव आणि त्या दिवसापासून मात्र आज अंतिम सामन्यामध्ये ते मैदानात दाखल झाले ते दादू झुंजाराव. दुसऱ्या षटकाला इथे सुरुवात हेमंत देत आहेत गोलंदाजी मार्गावरती. इथे स्विच हिट करायचा प्रयत्न केला जातोय, मात्र फुटवर्क इथे फलंदाजाकडे पाहायला मिळत नाहीये, बदलाली त्याचा अभाव इथे जाणवतोय आणि हा चेंडू इथे तुम्ही पाहताय तर या स्थितीला मात्र डॉट टाकतायत गोलंदाज हेमंत. डावकुरी आताचा फलंदाज सचिन चोरगे या संपूर्ण स्पर्धेमध्ये तुम्ही त्याला आक्रमक फलंदाजीसाठी नक्कीच पाहिलं असेल, मात्र या ठिकाणी या वेळेस फलंदाजाला पूर्णपणे बीट करून ठेवतायत गोलंदाज, गतीनं इथे परास्त करून ठेवतायत.
हा चेंडू स्टेप आउट झालाय. स्मॅशिंग कव्हर ड्राइव्ह शॉर्ट कव्हरचा क्षेत्र शक्ती तर नक्कीच या ठिकाणी, मात्र झेल धरणीला दान करतोय आणि इथेच दिलेलं सचिन चोरगेला हे जीवदान. स्ट्राइक इन रोटेट होते, सिंगल कम्प्लीट करत आहेत सतीश सोकंडे, ज्यानं पहिल्या षटकामध्ये खूप दमदार फटकेबाजी दाखवली. स्विच हिटच्या माध्यमातून असेल, स्क्वेअर कटच्या माध्यमातून असेल, दोन चौकार त्याने इथे पेश केले, ते इथे स्ट्राइकिंग एंडला असतील. तर टीमची टोटल या एका धावेनं पुढे सरकते, आतापर्यंत जाऊन पोहोचते ती गडी न गमावता 11 रन 11 या धावसंख्येवरती. ओव्हर नंबर 2 इथे दुसऱ्या षटकामध्ये हेमंत गोलंदाजी साकारते, 10 चेंडू आणि 22 धावांची गरज असेल या ठिकाणी शिरगाव संघाला. हा चेंडू यावेळेस लॉफ करतात, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, स्वीटली टायमिंग, चेंडू सी मारेशेचा वेध घेतोय, इट इज अ सिक्सर. प्रेक्षक वर्गाला विनंती असेल कृपया आरडाओरड करू नका, सहकार्य करा, सामने लाईव्ह आहेत. फक्त टाळ्यांचं पाठबळ तुम्ही देऊ शकता, समर्थन देऊ शकता, मोटिवेट करू शकता, इन्स्पायर करू शकता. क्वालिटी ऑफ स्टँडर्ड गेम इथे सदस्य तुम्ही वाढू शकता. गुणवत्ता भरपूर आहे या फलंदाजामध्ये, मात्र त्या गुणवत्तेला न्याय देत असताना हा षटकार इथे लगावलाय. संघाची धावसंख्या 17 धावा. हा चेंडू यावेळेस बिरकावून देण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र बाहेरच्या दिशेने चेंडूला बोलावलाय गोलंदाज हेमंतना. याच शैलीसाठी सातत्याने अनुशासनाने गोलंदाजी करण्याकरता माहीर असलेला गोलंदाज, पटाईत घसलेला गोलंदाज, कसलेला गोलंदाज या ठिकाणी हा निर्धाव चेंडू टाकतो. डॉट चेंडू आलाय, दाखल करते धावा स्थिर, 17 धावा इथे स्कोर कार्ड वरती मात्र जमा होत आहेत. हा चेंडू यावेळेस बॅटची कडा घेतली गेली, पंचांचं बोट नक्कीच इथं तुम्ही पाहताय तर आबालाकडे. आणि ह्या 17 या धावसंख्येवरती पहिला खतरा पोहोचतो तो शिवप्रेमी शिरगाव संघाला. सतीश सोकांडे एक विस्फोटक फलंदाज त्यावेळेला तंबूच्या दिशेला रवाना होतोय. तर आज या ठिकाणी सावी विनायक गार्मेंट स्पोर्ट्स चे प्रोप्रायटर शरद बोंबळे आणि त्याचबरोबर प्रशांत मोरे या ठिकाणी पी एस स्पोर्ट्स नावाच्या जर्सीच्या माध्यमातून इथे नवीन जर्सी लॉन्च करणार आहेत. ब्रँड अँबेसिडर असतील या जर्सीचे जीतू चव्हाण आणि त्यांच्यासोबत दादू झुंजाराव, त्याचबरोबर इथे त्यांच्यासोबत असतील ते सागर कापडी आणि इथे त्यांच्या देखील इथे जॉईंट होतील ते अमर गायकवाड. तर स्टारकास्ट आहे मुरबाडचे संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचे हे चार दमदार खेळाडू. विनंती असेल जितू चव्हाण, दादू झुंजाराव, सागर कापडी, त्याचप्रमाणे अमर गायकवाड यांना आपण व्यासपीठावर द्यायचं. ब्रँड अम्बेसिडर असतील पी एस स्पोर्ट जर्सीचे सिद्धिविनायक प्रोप्रायटर गार्मेंटचे विद्यमान तुम्ही बघू शकाल तर प्रोप्रायटर शरदजी बोंबळे आणि त्याचबरोबर प्रशांतजी मोरे दोन्ही मान्यवर. विनंती असेल आपली जर्सी घेऊन आपण या ठिकाणी व्यासपीठावर द्यायचं. पी एस स्पोर्ट ची ऑफिशियल जर्सी या ठिकाणी लॉन्च केली जाईल. इथे मॅच मध्ये जातो हेमंत सोकंडे, पहिले शिव संपादित करून देत आहे टीमला. हा चेंडू यावेळेस फटका फसलाय, शॉर्ट पॉइंट असे प्रशांत यावेळेला मात्र चुका करतोय. रुपेश सोकंडे सारख्या मातब्बर फलंदाजाला या ठिकाणी मात्र आयुष्यमान भावाचा आशीर्वाद प्रदान होतोय. झेल इथे सुटलाय, 1 रन इथे कम्प्लीट होईल. टीमची धावसंख्या या 1 रन जाऊन सरकते स्कोर कार्ड वरती 18 रन लॉस अपॉन विकेट, 18 धावा एका विकेटच्या मोबदल्यामध्ये. तर आज सामना संपल्यानंतर सिद्धिविनायक गार्डमेंटचे प्रोप्रायटर शरदजी बोंबळे त्याचप्रमाणे प्रशांतजी मोरे आपण ऑफिशियल जर्सी घेऊन इथे व्यासपीठावरती यायचंय. पी एस स्पोर्ट्सच्या माध्यमातून इथे सुबक टी शर्टच स्पोर्ट जर्सीचं लॉन्चिंग होईल. ब्रँड अम्बेसिडर असतील दादू झुंजाराव, जितू चव्हाण, सागर कापडी आणि त्याचबरोबर अमर गायकवाड. चारही नावं तुम्ही बघू शकाल तर मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वातील दिग्गज नावं सातत्याने मुरबाड क्रिकेट टेनिस विश्वाला एक वेगळी ओळख आणि एक वेगळा दर्जा निर्माण करून दिला अशा प्रतिभेचे खेळाडू या ठिकाणी या जर्सीच्या लॉन्चिंगसाठी इथे उपस्थिती दाखवतील.
तर सहा चेंडू आणि 15 धावांची गरज असेल. कॅमेरामन ऋषी सर इथे प्रेक्षकांना देखील संधी देत आहेत लाईव्हच्या माध्यमातून एन्जॉय करण्याची. सातत्याने मैदानाच्या चारही बाजूला तुम्हाला प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं मैदान हे सारिका हॉटेलचं पाहायला मिळत आहे. आणि हा अंतिम सामना असेल तो ग्रामीण पोलचा. अंतिम आणि निर्णायक षटक घेऊन इथे रोहित गोलंदाजी मार्गावरती येत आहेत. सहा चेंडू आणि यावेळेला मात्र 15 धावांची गरज असेल. तिसरा आणि अंतिम षटक स्ट्राइकिंग एंडला रुपेश सोकांडे एक हार्ड हिटर फलंदाज इथे सज्ज होतोय. हा चेंडू यावेळेस बाहेरच्या दिशेने वळत आहेत. खूप चांगल्या पद्धतीने पास घेतला इथे बॉलला. खेलपट्टीमध्ये पडल्यानंतर सातत्याने तुम्ही पाहताय तर इथे पुरेशी हुसली काढली नाही आणि विकेट किपरच्या हातात हा चेंडू जाऊन उचलला. डॉट चेंडू ते आला धावफलकावरती. धावसंख्या स्थिर 18 रन एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 5 चेंडू आणि यावेळेला मात्र 3 धावांच्या सरासरीने 15 रन इथे विजयासाठी आवश्यक आहेत शिरपेवी शिरगाव संघाला. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा बॅक ऑफ द लेंथ ने शोल्डरचा खूप चांगला वापर करत असताना गोलंदाजी करतायत रोहित. आणि सातत्यानं प्रत्येक निर्धाव चेंडूनं इथे मात्र आपल्या आडगाव संघाचं हित साधतायत. सलगचा हा दुसरा चेंडू इथे निर्धाव येतो. टीमची धावफलकावरती धावसंख्या स्थिर 18 रन लॉस ऑफ 2 विकेट. इथनं 4 चेंडू आणि आता विजयासाठी मात्र 15 धावांचं समीकरण. हा चेंडू यावेळेस भिरकावून देण्याचा प्रयत्न मात्र रुपेश सोकांडेला पुन्हा एकदा इथे बीट करतायत. भरपूर गती होती या चेंडू मध्ये, वेग खूप होता. तेच तर चेंडू या ठिकाणी गोलंदाजाने टाकलाय आणि होतो हा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा सामन्यामध्ये मात्र अस्तित्वाची झुंड चिवट प्रतिकार कडवी लढाई देत असताना आडगाव आणि शिरगाव संघादरम्यान. दोन्ही संघ खूप चांगले क्रिकेट इथे खेळले मात्र स्पर्धेमध्ये आतापर्यंत तुम्ही पाहू शकाल तर हा महत्वाचा सामना खेळतायत. लाफ करता चेंडूला ऑन साइडला खूप चांगला बॉटमॅनचा वापर. चेंडू गोलीच्या वेगाने सी मारेच्या बाहेर प्रेक्षकांच्या हातात जाऊन उसावतोय. हा सुपर पॉवरफुल चौकार. चौकाराने इथे दाफल कला गती प्रथम होते. एकूण धावा किती दत्त 22 धावा 2 चेंडू 11 धावा कंपल्सरी चेसिंग इज द मेन रूल ऑफ द टुर्नामेंट. इथनं नक्कीच विजयासाठी जायचं असेल तर 2 चेंडू आणि 2 षटकार या ठिकाणी मात्र यावेळेला रुपेश सोकांडेला लावावे लागतील. क्षमता भरपूर आहे या फलंदाजामध्ये. हा चेंडू लॉफ करण्याचा प्रयत्न इथे फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक बॅकवर्ड पॉइंटला इथे चेंडू जातोय. चांगला बॅकअप आहे इन वन एक्शन इन वाकन उचल फेकणं तिन्ही क्रिया अगदी वेगानं होत आहेत आणि सिंगलला इथं मात्र धावफलकाला गती प्रदान करून देत आहेत. 23 धावा इथे धावफलकावरती जमा होत आहेत. यावेळेला मात्र 1 चेंडू आणि 10 धावांची गरज असताना आडगाव संघ सातत्यानं जो फॉर्म कायम राखला होता धर्मवीर चषक 2019 शहापूरच्या टेनिस क्रिकेटच्या वर्ल्ड क्लब मध्ये तोच वर्ल्ड कपचा फॉर्म इथे घेऊन पुन्हा एकदा दाखल झालाय मुरबाड मध्ये आमदार चषक 2019 मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी इथे विजयाच्या दिशेने रवाना झालाय. एसीडीचा सिक्सर परंतु खूप मोठं अंतर असताना उशिरा षटकार आलाय सचिन जोरगेच्या बॅट मधनं आणि हा सामना इथे जिंकलाय 4 धावांनी तो आडगाव संघानं. वेल प्ले आडगाव संघ. आडलक्ष्मी उपमी शिरगाव संघ तो भूमी इलेव्हन गुंडे टीम हरेश मिरकुटे कर्णधार विनंती असेल सेपरेशन लावून घ्यायचंय. हार्डलक शिरगाव संघ खूप चांगलं क्रिकेट इथे दाखवलं दोन्ही संघांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाउट अबाउट दॅट वन ओनली वॉरियर हु ऑल्सो कम्प्लेज विथ बॉल अँड बॅट अँड कम्प्लीट ऑलराउंडर पर्पज फॉर आडगाव टीम हेमंत सोकांडे. सेमी फायनलच्या या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचंय. कॅमेरामॅनला देखील विनंती असेल ऋषी सर कॅमेरा मंचाकडे रोल करायचा आहे. इथे हेमंत या सेमी फायनल सामन्याचा तुम्ही होऊ शकाल. तर मॅन ऑफ द मॅच स्टायलिश प्लेअर शिरगाव संघाचा सतीश सोकांडे उर्फ जॉन्टी. दोन्ही खेळाडूंना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं. मान्यवरांना इथे विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपल्या शुभ असलेल्या ठिकाणी सामनावीरचं सन्मान चिन्ह देऊन इथे सन्मानित करायचं.